नमस्कार मित्रांनो, मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. बुक फॉर यू शीर्षका अंतर्गत आज जी मी पुस्तक आणलं आहे ते पुस्तक आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक प्रीती वडनेरकर यांचं विस्तवाचं वास्तव. या भागाचं संहिता वाचन करतायत नागपूरचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रकार प्रमोद वडनेरकर. विस्तवाचं वास्तव नागपूरच्या रसिक राज प्रकाशनं प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि लेखिका प्रीती वडनेरकर यांनी लिहिलं आहे. पुस्तकात एकूण 32 लेख आहेत. ते सर्व वेळोवेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. सर्वच लेख उत्कृष्ट आहेत. त्यांची लेखनशैली समाज मनाचा वेध घेणारी आहे. लेखिकेला स्त्री मनाची खोलवर जाणीव आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील महिलांच्या शोषणासंदर्भातले विचार त्यांनी अत्यंत पोटतिडकीने मांडले आहेत. त्यांच्या लेखातील अभ्यासवृत्ती, सहजता, उपदेशपर विचार आणि लेखामधली सूत्रबद्धता मनाला भावते. व्यक्ती, कुटुंब, आपल्या भोवतालचा समाज, शहर हे सारे व्यक्तीच्या समुच्चयाचे घटक. म्हणूनच व्यक्तीच्या समस्या, कौटुंबिक समस्या या पर्यायानं सामाजिक व राष्ट्रीय समस्याही असू शकतात. प्रत्येक धर्मानं, समाजानं आपापल्या अनुयायांना आचारसंहितेच्या काही चौकटी, काही मर्यादा घालून दिल्या आहेत. काही परिग्रह काढले आहेत, ते पाळणं, अंगीकारणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. त्या चौकटींना, परिघांना छेदणाऱ्यांना त्या समाजात सन्मान मिळत नाही, भले त्या चौकटी परीघ अन्यायकारक असोत. त्याविरुद्ध आवाज उठवणं, विरोध करणं सामान्यांना शक्य नसतं. विस्तवाचं वास्तवमध्ये स्त्रियांवरचे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, शोषण, लिव्ह इन रिलेशनशिप, ट्रायल मॅरेजेस, उपेक्षित शैशव, कर्तृत्वात महिलांच्या अविवाहित राहण्याचा, मूळ जन्माला न घालण्याचा निर्णय, स्वसंरक्षणार्थ रायफल चालवण्याचं ट्रेनिंग घेण्याचा निर्णय, अशा करोडो समस्या, करोडो प्रश्न सारेच गुंतागुंतीचे असतात. त्याला योग्य न्याय देऊन त्यांना वाचा फोडणं, त्या समाजासमोर मांडणं, त्यावर वैचारिक मंथन करणं हे या पुस्तकाचं स्वरूप आहे. यातले चाकोरी बाह्य, क्वचित असंस्कृत रूढी परंपराला छेद देणारे विषय सामाजिक जनजागृती करणारे आहेत. मनुष्याची आशा आकांक्षा त्याला त्याच्या परिघापलीकडे झेप घ्यायला भाग पाडते. स्वप्नसृष्टीत सैर करविते, परंतु स्वप्न आणि सत्य यात जमीन अस्मानचं अंतर असतं. हे वास्तव स्वीकारायला सहज मन तयार होत नाही. वास्तव हे विस्तवा इतकं दाहक असलं तरी ते सत्य असतं. ते खुल्या दिना अंगीकारून आयुष्य जगणं ही त्या व्यक्तीची इति कर्तव्यता असते. ही या पुस्तकामागची प्रेरणा आहे. स्त्री पुरुष समानता, महिलांचे अधिकार, त्यांचं शोषण, राष्ट्रीय कर्तव्य या साऱ्या सामाजिक मूल्यावर लेखिकेने प्रभावीपणे यात विचार मांडले आहेत. या पुस्तकाला राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयीन असे 3 पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. म्हणूनच हे संग्रही असावं असं हे विस्तवाचं वास्तव. आमचा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.